जर ताकद दिली ना तर हे उत्तम करतील. प्रवीण, प्रफुल, जया, आमचा वितेंद्र मांडवकर यांना जर ताकद दिली ना तर हे उत्तम काम या शहरात करू शकतील. प्रवीण, तर मला प्रवीणवर तुम्हाला खूप विश्वास आहे. मला माहित नाही का, अनेक पत्रकारांनी मला सांगितलं अरे नको त्याला नाही जपणार. मी तर मला आज नाही पण हा पोरगा 3 वर्षांनी उत्तम करेल आणि आज त्याचं एक उदाहरण त्याने हा इथे मेळावा करून दाखवला. मला अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या बिल्डिंगला पाईप टँक टाकवताना नल कनेक्शन जॉईन करून दिलेलं आहे आणि आजही आपला स्थानिक रहिवासी हा 1-1 पाण्यासाठी फिरत आहे. याचाच आपल्याला आज इथे आढावा घ्यायचा आहे की आपण काय केलं पाहिजे. बिल्डरांसाठी महापालिका किंवा सत्ताधारी त्याच्यामध्ये लोखंडे साहेब ही प्लॅनिंग डिपार्टमेंट ही हे सर्व त्यांना सामील आहे. पैसे द्या आणि आमच्याकडून कामे करून घ्या. स्थानिक जगवला मरो, आम्हाला काय त्याशी लेना देणार नाही. सध्या ही परिस्थिती आहे. छोटासा गाव असो, मेळावा चांगला आहे. कार्यकर्ते वसई तालुक्यातून विराट, नाला सुपारा या भागातून आलेले आहेत. विद्यार्थी सेना आहे, वाहतूक सेना आहे, कामगार सेना आहे, चित्रपट सेना आहे, इतर सर्व सेलचे पदाधिकारी इथे जमलेले आहेत. मला वाटलं राजसाहेबांच्या सभेच्या नंतर आपला हा छोटासा मेळावा घेतलेला आहे. साहेब, बरं साहेब, खरं तर आमच्या वसईची परिस्थिती कशी होती माहिती आहे का? एक तांदळाचे दाणे ते असे विखुरल्या स्वरूपात असतात. मग कुठल्याकडे पक्षी येईल, कोंबडी आणि त्याला ते चोच मारण्याचं काम करत असतात. परंतु अभिनय जाधव साहेब आल्यामुळे काय झालंय की ती जे दाणे होते त्याला एक चक्कीमध्ये पिसल्यानंतर कसं त्याचा एक पिठाचा गोळा होता तो एक म्हणजे घट्ट पकडून राहतो आणि तो घट्ट केलेला जो पीठ आणि गोळा असतो तो एखाद्या पक्षाने खाण्याचा प्रयत्न केला असता तर त्याच्या घशात अडकून त्याला मरावं लागतं. असा तो एक गोळा आणि जो सर्वांना जोडण्याचं काम अभिनय जाधव साहेबांनी केलंय आणि खरोखर त्यांचं जे कार्य एक साहेब असले तरी एक मित्रत्वाचं नातं त्यांचं. त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो. खरं तर बरेच वर्षापासून आपण मनसेचे एक कार्यकर्त्याने काम करत होतो, परंतु मधल्या काळामध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली होती. मला वाटतं आजचा जो मेळावा आहे तो आमच्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह यावा यासाठी घेतला गेला होता. राजसाहेबांच्या सभेनंतर अनेक ठिकाणाहून खूप मोठ्या प्रमाणात प्रवेश झाले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आणि त्या सर्व कार्यकर्त्यांची एक भेट व्हावी यासाठी आमचे प्रवीण, प्रफुल, त्याच्यानंतर जयेंद्र, हितेंद्र, आमचे मांडवकर या सगळ्यांनी मिळून हा आजचा मेळावा इथे घेतला होता. आणि मला वाटतं आता या मेळाव्याला 1.5-2 हजार लोक आज ह्या इथे उपस्थित होती. भविष्यात असे मेळावे आम्ही वॉर्डावॉर्डात घेणार आहोत. 11 तारखेच्या मोर्चाची तयारीसाठी याच्या पुढे आमचे असे मेळावे होते. पालघरमधल्या विविध विषयांवर हा मोर्चा राहील. मासेमारांचा प्रश्न आहे, बुलेट ट्रेनचा विषय आहे, आमच्या पालघर तालुक्यातील विविध प्रश्न आहेत, बोईसर MIDC चा प्रश्न आहे, वाडा तालुक्यातला प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आदिवासींचे प्रश्न आहेत, या इथले पाण्याचे प्रश्न आहे, तिथला भ्रष्टाचार आहे, फॉरेस्टचा प्रश्न आहे, राजौरीमध्ये चाललेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांचा प्रश्न आहे. हे सगळे विषय घेऊन आम्ही हा मोर्चा काढणार आहोत. महत्त्वाचा कुठल्या मुद्द्यावर तुम्ही महत्त्वाचा विषय असणार आहे ज्या मुद्द्यावर तुमचं सर्वात जास्त? मला वाटतं या शहरात अनेक प्रश्न महत्त्वाचे, म्हणजे कोणता प्रश्न महत्त्वाचा आहे शोधणं खूप कठीण आहे, त्यामुळे असलेल्या सर्व प्रश्नांवर आमचा हा मोर्चा असेल.